नमस्कार सगळं सिस्टम हे आहे मामाची सासरवाडी म्हणजे आपले जे मामा आहेत ही त्यांची सासरवाडी ही बऱ्याच दिवसानंतर यांच्या सासरवाडीत आलेत येण्याचं कारण म्हणजे मीच आणलंय त्यांना चला चला म्हणून ही माझी आजी सासरवाडी म्हणजे मामाची सासरवाडी जी आहे ती माझी त्यांची जी सासू आहे ती माझी आजी सासू आहे आणि हे आमचे आजी सासरे आहेत राम राम म्हणा राम राम हां लय लोक बघत आहेत तुम्हाला आता तर मग आता इथं कोंबड्या बिमड्या लय मोठ्या आता तर माझी तर माझी जी खातरदारी माझ्या सासरवाडीत कशी होती तुम्हाला इथं बघितलंय आता मामाची खातरदारी इथं कशी होती काय होती ते बी आपण बघू मामा तुमचं काय वजन दिसे ना मला तुमचं वजन काय दिसे ना सासरवाडी एक कोंबडी घेऊन जाऊन खाऊ नका आपण इथं एकच मग काय काय दाण्याच्या काय एक तुम्ही तर दुरू मला दोन खाऊ घालतात रोज ह्या सासूबाई मामाच्या तर बघू आता मामाच काय होतंय काय नाही कसं कसं होतंय ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लय मजा येणार व्हिडिओ मध्ये नाही ना आता ते खाल इकडे आणावं लागल मग ते अशी धरायची तुम्ही धरून द्या ना आम्ही कशी धरायची तुमचं जर मन असलं तर द्या नसलं तर देऊ नका तुमच्या जावयासाठी पाच कोंबडे नाही आम्हाला एकच बाजारी पाच नाही पाच नाही एकच न्यायची आपल्याला आता तू एक तुमच्यासाठी माझ्यासाठी तुमच्या पैशी तुम्हाला काय पाहिजे का तुम्ही जावायचं बघता ना आम्हाला तुम्हाला काय बघावं लागलं ना आता जमतंय जमतंय चला आता आपण काय करू मामाची सासरवाडी पूर्ण बघू चला मामा तुमची सगळी सासरवाडी दाखवा आम्हाला चला ही मामाची सासरवाडी जी चालू होती तर हे त्यांच्या म्हशीसाठी त्यांनी गोठा बदललेला आहे तर म्हशी सगळ्या रानात गेल्यात पण काही म्हशी आहेत इथं हे एवढं असं बघा म्हशीसाठी फॅन सेपरेट फॅन आहे म्हशीला प्रत्येक म्हशीला सेपरेट फॅन आहे हे म्हशी मस्त केलं हे टाईट केलं एकदम चला आता आपण कोंबडे बघू की कुठे शेळ्यासाठी केलेले शेळे बी राहणार गेल्यात हे घर आहे मामाला दोन मेहुणे आहेत दोन मेहुण्याचं घर आहे हे एका मेहुणाच एका मेहुणाच तिकडं हे इकडे म्हशी बघा आणि कोंबड्या बघा मेन 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 जी चीज आहे मामा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू आपण कोंबड्यावर कोंबड्या कोंबड्या हे इकडे शेळे ती तिकडे म्हशी मामा हे सगळं तुमचं तुमच्या सासरवाडीचं काही तुमची सासरवाडी दांड आता हे नेवणे नेवण्याचं वाईल वाईल आहे माझी सासरवाडी एवढी दांड नाही राव आता तुमची अजून दांड कसली पाहिजे ही बघा कसली दांड कुठं काही पडून दिलं काय पण दांड फाई आता त्यांची आवश्यकता फरक कमी झाला माझं बी दांड फाई झाला टाईट बघा हे कोंबडे मामा हे धरू आपण गटवा आता आपण आता आपल्याला तर काय गटत नाही बघा इकडे कोंबड्या कोंबड्यासाठी शेपट जवळ जवळ हजार हजारी कोंबडे असतील इथं हजारी कोंबडे असतील ना मामा हे बघा जिकडे बघतो तिकडे तुम्हाला कोंबडी दिसत ती तिकडे कोंबड्या कोंबड नुसत्या कोंबड्याच कोंबड्या किती धरण काही खर तर मामा बोलव ना लोकायला सगळे आपल्या फॅन फॉलोअरला नमस्कार मित्र लो हे माझी सासरवाडी हे सासरा आहे तिकडं सासू आहे आणि हे आमचा सासऱ्याचं हे एवढं ही दोन मेहुणे आणि ही आहे आमचं इथं ते आज उगं सहज आपलं ते जावाय म्हणले चला तुमच्या सासूवडीला जाऊच बघायला म्हणलं चला तर आलो तर आपलं इकडं बघायला असं झालंय ते धरण मोठा धरा धरा लेट तर मामाची सासरवाडी कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा आम्हाला आहे का ना मामा सासरवाडी टायटर राहा तुमची राहा तुम्ही राहायचं का आपण इथंच इथंच राहू का तिकडं भीक मागायचं का पूर्ण महिनाभर राहू ना ह्यांची तर राहा आणि ह्यांचा कुठं आपण जायचं का आपलं बी घरदार बघावं लागल ना ह्यांचा नाही खोटं उपटत आपलं घरदार सोडायचं ह्यांचा खोटं नसतो उपटत तसं नसतो होय राहू का बाबा जावायला जरा घ्या तुमच्या पैसे ठेवून मी कसं राहतोय तुम्ही बी ठेवा लय मोठा आहे
मोठा खर्च आहे लागू दे ना मग ते तरी कुठं कमी पडणार होय काम करीत नाही मी आहो रोज दोन कोंबडे ऐकलं तुमचं सगळं भागन होय बाबा दोन कोंबडे रोजचे ऐकलं तुमचं सगळं भागत आहे आणि त्यांच्याकडे हजार कोंबडे म्हणजे बघा सगळ्या कोंबडे नाही नाही त्यांना काय होत नाही त्यांना कोणचा नेम काढाय तुम्ही चला आता आपण कोंबडी धरूया कडे निघू हो